कृष्णा काठावर पावसाची उसंत, पाण्याच्या पातळीत 1.5 फुटांनी वाढ। चिकोडीचे तहसीलदार बोटिंगद्वारे पूरपरिस्थितीची पाहणी। चिकोडी तालुक्यात आज पावसाने उसंत घेतली असली तरी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह महाराष्ट्रातील विविध जलाने प्रदेशासह जलाशयाच्या ठिकाणी पावसाची संततधार सुरूच असल्याने आज कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत 1.5 फुटाने वाढ झाली आहे। त्यामुळे आज चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, मांजरीचे तलाठी मनोज कांबळे, अंकलीचे तलाठी एस व्ही गवळी यांनी आज बोटिंगद्वारे फेरफटाका मारून पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे। चिकोडी तालुक्यात पावसाची उसंत आहे, मात्र महाराष्ट्रातील विविध प्रजाती पावसाची संततधार सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत धीम्या गतीने वाढ होऊ लागली आहे। मात्र कृष्णा नदी काठावर अद्यापही पूरपरिस्थिती उद्भवली नाही, मात्र आवश्यक त्या ठिकाणी महसूल खात्याने विविध अधिकाऱ्यांची नेमणूक करून पूरपरिस्थितीची संपूर्ण माहिती संग्रहित करून वारंवार प्रशासनाला कळवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आदेश चिकोडीचे तहसीलदार सी एस कुलकर्णी यांनी सांगितले आहे। कृष्णा काठासह दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा नदीच्या काठावर पावसाची उसंत आहे, मात्र महाराष्ट्रातील पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत टप्प्याटप्प्याने वाढ होऊ लागल्यामुळे अद्यापही चिकोडी निपाण तालुक्यात कोणतीही पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही। पंचन्यूजसाठी मांजरीहून तात्याचे कामत।